नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण बैकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। शिवकला महोत्सव 2023 मोठ्या उत्साहात संपन्न होतोय। चार दिवसांच्या या स्पर्धात्मक महोत्सवात विविध कलांचं सादरीकरण पाहायला मिळतंय। तिसऱ्या दिवशी कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत अनेक स्पर्धकांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली। वांगणीतील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात शिवकला महोत्सवाचं दमदार आयोजन करण्यात आलंय। तिसऱ्या दिवशी कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धा रंगल्या। यावेळी अनेक सामने चुरशीचे झालेले पाहायला मिळाले। तरुणांसह महिलांनीही कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेतला। वांगणीसारख्या ग्रामीण भागात अशा स्पर्धांचे आयोजन करण्याची गरज असल्याचे यावेळी अनेकांनी म्हटले। सोबतच आयोजक प्रसाद परब यांनी परिसरातील अनेकांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले। बुद्धिबळ स्पर्धेत देवेश त्रिवेदी हा स्पर्धक चुरशीच्या सामन्यात विजयी ठरला, तर विजय वाघचौरे याने तगडी लढत देत उपविजेतेपद पटकावलंय। तर दुसरीकडे कॅरम स्पर्धेत दीपक गणिका यांनी जेतेपद पटकावलंय, तर किरण मेढेकर यांनी उपविजेतापद पटकावलं। स्वामी टेंबे बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय, तर सुजल शेलार चतुर्थ क्रमांक पटकावलाय। सर्वेश कामत यांनी कॅरम स्पर्धेत तृतीय, तर वीरेंद्र जोवेरी यांनी चतुर्थ क्रमांक पटकावलाय। ना गेम वगैरे तर म्हणजे बोर्ड वगैरे ते चांगले सेट केलेले होते। लोकलमध्ये असतात काही वरती खाली बोर्ड असतात, पण इथे व्यवस्थित सेट केलेले होते आणि वातावरण तर व्यवस्थित होते, कारण कॅरम म्हणजे जाम वगैरे काय होत नव्हता। आणि स्वतः मी दोन गेम खेळलो, मी तिसऱ्या राऊंडला हारलो, पण चांगल्या प्रकारे होतं, काय म्हणजे जाम वगैरेचं असं काही हे नव्हतं, व्यवस्थित बोर्ड वगैरे सगळे व्यवस्थित होते। नियोजन तर खूप छान आहे, कारण वांगणीमध्ये बरेच वर्षानंतर आता ह्या टुर्नामेंट्स व्हायला लागले आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रसाददत्त परबनी कुठेतरी म्हणजे त्यांनी मोठेपणा दाखवून ही त्यांच्या शिवकला याच्या उत्सवाने त्यांनी ही टुर्नामेंट्स भरवली, त्याबद्दल सर्वात प्रथम तर मी त्यांचे आभार मानतो। की वांगणीमध्ये कॅरम हा गेम जवळपास संपत आलेला होता, कारण 20 ते 25 वर्षानंतर आज ही टुर्नामेंट्स होते आहे। आणि माझी तर एक इच्छा आहे की यापुढेही कॅरम स्पर्धा व्हावा आणि प्रत्येक खेळाडूंनी वांगणीतून पुढे यावा, आणि एक चांगल्यापैकी नियोजन यांनी केलेलं आहे त्याबद्दल म्हणजे यांचे खूप खूप धन्यवाद मानतो मी। की जेणेकरून वांगणीला वांगणीच्या प्लेयरांसाठी कुठेतरी आता एक स्टँड उभं झालं आहे की बाबा त्याबद्दल आता प्रत्येक मुलं खेळण्याच्या ह्याच्यात हे राहतील, कारण प्रॅक्टिसमध्ये राहतील। शिवकला महोत्सवमध्ये समागते अनेक विद्यार्थ्यांना खुल्या गटामध्ये मोठ्या माणसांना भाग घेण्याची संधी दिली आणि त्यांना आपापले गुण दाखवण्यास मदत मिळाली आणि त्यांनी खूप सुंदर छान छान आपले गुण दाखवले। अनेक स्त्रिया मुली यांनी रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आणखीन वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा यामध्ये भाग घेऊन आपल्या गुणांना वाव दिला आणि अतिशय चांगला प्रतिसाद बघण्यात आला। खूप छान कार्यक्रम राबवला। आज चौथ्या दिवशी पाककला स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा होणार असून चार दिवस झालेल्या या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा आज रविवार 16 एप्रिल रोजी ज्ञानेश्वर मंगल कार्यालय येथे होणार आहे। आतापर्यंत या शिवकला महोत्सवाला स्पर्धकांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला पाहायला मिळाला। शिवकला महोत्सव वांगणी 2023 आयोजन दमदारपणे सुरू होतं। आजच्या या तिसऱ्या दिवशी बुद्धिबळ स्पर्धा आणि कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आज दिवसभर चाललेल्या या बुद्धिबळ स्पर्धेत विजेता ठरलाय द्विवेश त्रिवेदी आणि उपविजेता ठरलाय विजय वाघचौरे। आपण थेट द्विवेश बरोबर संवाद साधणार आहोत। द्विवेश, स्वागत आहे तुझं वृत्त मराठीमध्ये। आजच्या दिवसभरात तू खेळलाय, सकाळपासूनची ही चुरशीची लढत झाली शेवटची, एकंदरीत आत्ताचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता, कशा प्रकारचे तुला प्लेयर्स टफ देत होते? सगळ्यांपेक्षा जास्त ह्यांनी टफ दिलं मला, यांचं म्हणजे हे प्लस पॉईंटमध्ये आले होते पहिले, पण मी फक्त फोकस करत होतो आणि माझा कॉन्सन्ट्रेट होता म्हणून लास्टपर्यंत मी जिंकलो। आणि हेच बोलणार की म्हणजे प्रयत्न करत राहायचा आणि तसं आहे की मी गिवअप नाही केला, म्हणजे तेव्हा माझा सिच्युएशन डाऊन होता, पण मी ट्राय केला आणि सिच्युएशन मॅनेज केला आणि आता जिंकलो आहे। वांगणीमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा भरवली जाते, आयोजक प्रसाद परब यांच्याकडून या स्पर्धेचं आयोजन केलं होतं, काय वाटतं आयोजकांबद्दल आणि अशा प्रकारच्या
स्पर्धा परत सातत्याने व्हाव्यात का काय सांगशील? व्हायची पाहिजे अशी स्पर्धा दरवर्षी व्हायची पाहिजे, कारण आपल्या वांगणीमध्ये सगळे गेम होतात, क्रिकेट होतात, पण चेस आतापर्यंत मी बघितलं नाही बुद्धिबळ, आणि पहिल्यांदा झालं आहे आणि खूप लोक आले आणि खूप कॉम्पिटेटिव्ह लोक होते, सगळे चांगलं खेळत होते आणि सगळ्यांनी त्यांचा 100% दिला, पण तरी पण गेमचा तर असं आहे की एकच विनर असू शकतो आणि तसं झाला आणि मी माझा 100% दिला, कारण आज म्हणजे माझा बाबांचा जन्मदिवस होता आणि त्यांनी मला शिकवलं होतं हे गेम, आणि त्यांना म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता 2 वर्ष अगोदर, आणि मला त्यांना गिफ्ट द्यायचं होतं म्हणून आज मी पूर्ण जान लावून फर्स्ट यायचा प्रयत्न केला. खूप खूप अभिनंदन. तुझं उपविजेता ठरलेला आहे विजय वाघचौरे, त्याच्याशी देखील संवाद साधतो आहे. विजय, तू उपविजेता ठरलायस, कशा प्रकारचा टफ गेम होता? त्रिवेदी खूपच चांगला खेळला, त्याच्या गेममध्ये कॉन्फिडन्स दिसत होता मला. पहिले मी टॅकल केलं होतं त्याला, पण त्यानंतर काही थोड्याशा चुकांमुळे त्यांनी माझ्यावर ओव्हर अटॅक केला आणि राजा पुढे घेऊन क्वीन पुढे घेत तो माझ्यावर अटॅक करत राहिला, पण मला काही हत्ती वगैरे जे असतात ते बाहेर काढता आलं नाही, आणि त्याच्यामुळं मग मला ते हार हे करावी लागली. पण आज शहर प्रमुख माननीय श्री प्रसादजी गोपीनाथ परब यांनी शिवकला हा महोत्सव जो ठेवला आहे तो खूप असं उत्तमरित्या सादर होत आहे, आणि असंच प्रतिसाद लोकांचा इथे लाभला पाहिजे, आणि त्यांनी क्रीडा महोत्सवाला जास्ती सहभाग दिला पाहिजे. आणि खरंच कॅरम आणि बुद्धिबळ हे आपल्याकडे मला वाटतं आहे जवळजवळ 12 ते 15 वर्षानंतर मी चेस खेळतो आहे वांगणीमध्ये. पूर्वी युवक मंडळ वगैरे ठेवायचे तेव्हा मी तिथे नंबर मारलेला आहे, पण परत एकदा पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. ते सातत्याने हा गेम त्यांनी परत पुढच्या वर्षी आणि वर्षानुवर्ष ठेवत राहावा अशी मी त्यांना हे करतो, आग्रहाची विनंती करतो. नक्कीच विजय, तुझ्या आजच्या या खेळासाठी तुला खूप खूप शुभेच्छा, तुझं अभिनंदन. शिवकला महोत्सव 2023 यावर्षी दमदार आयोजन करण्यात आलेलं होतं, यानंतरही पुढे असंच आयोजन आयोजकांकडून केलं जाईल अशा प्रकारचं आयोजन आयोजकांकडून सांगण्यात येत आहे, परंतु त्यासाठी वांगणीकरांनी देखील उत्तम प्रतिसाद द्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. यासोबत इथेच थांबतो. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा वृत्त मराठी. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.